माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयानंतर हे अपेक्षितच होतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तशा प्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याचं माध्यमाच्या द्वारे आमच्या लक्षात आलेलं आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि पवारसाहेबांनी घ्यायला हवा होता. परंतु आता त्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली. हा राजीनामा जरी झाला असला तरी अजूनही एक गोष्टीचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले. पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक सकार शब्द देखील का बोलत नाहीत, अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही, या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं मौन हे मात्र अस्वस्थ करणारं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की किमान अशा परिस्थितीत तरी त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते ती वाझे काय लादेन आहे का, या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या, तो लादेन आहे का अजून काय आहे, दाऊद आहे का काय आहे हे मला माहिती नाही, पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतर आणि या सगळ्या एपिसोड नंतरही मुख्यमंत्री का बोलत नाहीत हा माझा सवाल आहे. सर, ते वक्तव्य केलं आणि ते अंगलट आलं आणि गृहखात्याचा कारभार देखील लोकांच्या समोर आला म्हणून मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कर म्हणून स्वीकारलं. असं असतं की शेवटी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा परिस्थिती अडचणीची असते, जेव्हा आपण स्वतः आपलं सरकार अडचणीत असतं, अशाही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला फेस करून मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचं असतं की ठीक आहे चूक झाली असेल तर आम्ही ती सुधारू किंवा आमचं याच्यावर हे म्हणणं आहे, अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर यायला पाहिजे, पण तशा आलेल्या दिसत नाहीत.